नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या निखिल गोटेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू या ठिकाणी जाणार आहोत। तर तिथे महालक्ष्मीचं मंदिर आहे, एक टेम्पल आहे, तर त्या मंदिराला भेट देण्यासाठी जाणार आहोत। तर मी आणि माझा गावचा मित्र रणजित पवार असे आम्ही दोघंजण जाणार आहोत। तर तो आता मुंबईमध्ये आहे, तिकडून तो वसई किंवा विरार या ठिकाणी येणार आहे आणि तिथून नंतर मग आम्ही डहाणूला जाणार आहोत। तर आजचा ब्लॉग खरंच खूप भारी होणार आहे आणि ज्यांनी कुणी महालक्ष्मी डहाणूची पाहिली नसेल, तिथलं मंदिर पाहिलं नसेल, तर त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे। तर त्यांनी नक्की पहा, व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। तर आता मी घरी आहे, तर आता थोड्याच वेळात मी निघेल। तर खास करून माझा गावचा मित्र परिवार आहे, तो ह्या ठिकाणी येऊ शकत नाही, पण माझा ब्लॉग बघून तुम्ही नक्की दर्शन घेऊ शकता। तर मित्रांनो, आता मी इथून घरातून निघतो आणि चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आता आपण डहाणूला जाऊया। मित्रांनो, आता मी नाला सोपऱ्यावरून विरारला आलो आहे आणि इथं माझा एक मित्र येणार आहे, रणजित पवार गावचा मित्र। तर तो आल्यानंतर मग मी विरारवरून बस पकडून ट्रेन पकडून डहाणूला जाईल। तो येईपर्यंत मी वाट बघतो, इकडे डहाणू गाडी लागलेली आहे। फायनली माझा मित्र आलेला आहे आणि आम्ही दोघंजण आता विरारवरून डहाणूला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो आहोत। तर मित्रांनो, मी आता डहाणूला उतरलो आहे आणि डहाणूला उतरल्यानंतर मी वेस्ट साईडला जायचं आहे, ब्रिज क्रॉस करून रेल्वे स्टेशनच्या बाहेर। मित्रांनो, अशा पद्धतीचा बोर्ड तुम्हाला दिसेल डहाणू स्टेशनचा, सरळ चालत यायचं आहे वेस्टला आणि तुम्हाला पुढे गेल्यावर सर्कल लागेल, तिथून तुम्हाला शेर डमडम भेटतात। तर मित्रांनो, इथं हा सर्कल तुम्ही पाहिला, त्याच्या समोरच तुम्हाला लेफ्ट साईडला या अशा टमटम बघायला मिळतील। तर त्याच्यामध्ये पर पर्सन 50 रुपये असतो, तर महालक्ष्मीला डायरेक्ट ती सोडतात। तर अशा पद्धतीत असते टमटम। डहाणूपासून मित्रांनो 30-35 किलोमीटर अंतरावर हा मंदिर आहे महालक्ष्मीचं। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 3 मंदिरं आहेत, एक आहे कोल्हापूरमध्ये, दुसरं आहे डहाणूमध्ये आणि एक आहे मुंबईमध्ये। तर आम्ही आता डहाणूमध्ये आहोत। रस्त्याच्या बाजूला दोन्ही साईडला तुम्हाला पाहू शकता मित्रांनो, निसर्गरम्य वातावरण आहे। तर तुम्हाला इथे कधी यायचं असेल तर मॉर्निंगला तर याला लवकरच मस्त वाटेल एकदम। मित्रांनो, विक्रमने आम्ही आता महालक्ष्मी मंदिराच्या इकडे आलो आहोत, हा ग्राउंड आहे इथे गाडी लावण्यासाठी, आणि अशा विक्रम आहेत इथे येऊन पोचवत असते। तर चला आता आपण महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, महालक्ष्मी मंदिराची एंट्री अशा प्रकारे आहे, तुम्हाला गावसारखा रोड मिळेल आतमध्ये जाण्यासाठी आणि तुम्ही दोन्ही साईडला रस्त्याच्या अशी प्रसादाची व फुलांची अशी दुकानं आहे। मित्रांनो, हा तुम्हाला डोंगर दिसतोय, ह्या डोंगरावरच ओरिजिनल मंदिर आहे, जो पहिलावाला आहे तो महालक्ष्मीचा। आणि आता आम्ही चाललो आहोत, हा खालच्या साईडला आहे पायथ्याशी, त्या मंदिरात चाललो आहोत। तर सुंदर असा वातावरण मित्रांनो होता। मित्रांनो, इथे आपल्याला एकदम सुंदर वातावरण पाहायला मिळतो, एकदम मन प्रसन्न होईल असं।
तर मित्रांनो फायनली आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहोत आणि इथून आपण देवीसाठी फळ फूल वगैरे घेऊन जाणार आहोत। तर हा मंदिराचा परिसर आहे आजूबाजूचा। इकडे येण्याचं मित्रांनो कारण एवढंच होतं की आपल्या मित्राचं नवस केला होता तो पूर्ण झाला होता म्हणून त्या आलो होतं। तर असा एक किसणारच तोरण मित्रांनो तिने देवीला दिलं। मित्रांनो भावाचा नवस पूर्ण झालेला आहे त्यासाठी आम्ही आलो नवस फेडायला एक किसणारल घेऊन। तर मित्रांनो फायनली तुम्ही पाहू शकता आई महालक्ष्मीचं मंदिर अशा पद्धतीत आहे। मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे मित्रांनो। खूप शांतता होती, सुंदर मंदिर होतं आणि एकदम मनाला शांती लागेल असा मंदिर होता। तर मित्रांनो मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढलेली नाही आतमधीतली, पण हा बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता। मंदिराच्या समोरच असे दीपस्तंभ होते मित्रांनो, खूप सुंदर मंदिर होता। आपल्या मुंबईमधील सर्वात सुप्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो हे आणि जागृत देवस्थानही आहे। मनापासून केलेली मित्रांनो इच्छा इथे पूर्ण होऊन जाते आपली। आई महालक्ष्मीचं हे जागृत देवस्थान आहे, स्वयंभू देवस्थान आहे। तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला। आता मी मंदिराच्या प्रारंभ मध्ये बसलो आहे, तर मंदिराचा परिसर एकदम खूप शांतता वातावरणात आहे आणि आतमध्ये काही फोटोशूट करता आले नाही मला, त्यामुळे मी फोटोशूट केली नाही। तर मंदिर तुम्हाला दाखवता येईल तितका दाखवण्याचा प्रयत्न केला। तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा। तो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।